राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज एकनाथ खडसेंनी देखील भेट घेतलेली आहे. तसेच त्यांच्याबरोबर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत देखील त्यांच्याबरोबर होते. मुंबईतल्या निवासस्थानी ही सदिच्छा भेट झालेली आहे. एकनाथ खडसेंनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे. सध्या शरद पवारांबरोबरच्या भेटीगाठी वाढत चाललेल्या आहेत. फडणवीसांची भेट आणि त्यानंतर आता लगेचच खडसेंची भेट, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होतात. आणि या भेटीसंदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या थेट आपल्याशी जोडले गेले. दीपक, आज सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट एकनाथ खडसेंनी घेतली, काय नेमके या भेटीचे तपशील करतात? शरद पवार यांच्यावरती शस्त्रक्रिया झाल्यानंतर विविध पक्षाचे नेते त्यांची विचारपूस करण्यासाठी, चौकशी करण्यासाठी त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटले होते, तेव्हा राष्ट्रीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. फडणवीसांनी काल जळगावमध्ये जाऊन एकनाथ खडसेंच्या घरी सुद्धा भेट दिली होती, परंतु खडसे त्यावेळी मुंबईत होते. त्यामुळे आता राजकीय भेटींचा हा जो सिलसिला सुरू आहे त्याच्यामुळे राजकीय वर्तुळात एक वेगळं चित्र, एक वेगळी चर्चा आहे. त्याच्यात आज एकनाथ खडसेंनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आधीच प्रवेश केला आहे, मात्र त्यांची विधान परिषदेची आमदारकी जी आहे ती लटकलेली आहे. आपल्याला माहिती, राज्यपालांनी अद्यापही त्यांच्या नावांना मंजुरी दिलेली नाहीये. अशा वेळी खडसे जास्त सक्रिय आपल्याला दिसत नाहीयेत आणि आज त्यांनी पवारांची भेट घेऊन कदाचित या संदर्भात चर्चा केली असेल, पवारांच्या पक्षाची चौकशी निश्चितच केली असेल. मात्र एकाच राजकीय सुद्धा चर्चा या भेटीत झाली असणार. फडणवीसांनी जळगावला त्यांच्या घरी दिलेली भेट या संदर्भात कदाचित चर्चा झाली असेल, किंवा दोन दिवसापूर्वी फडणवीस शरद पवारांना भेटले त्या संदर्भातही ही चर्चा या भेटीत झाली असण्याची शक्यता आहे. कारण खडसे आणि फडणवीस यांचं राजकीय वय सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनी टोकाला गेलेला आहे, त्यामुळे निश्चितच या दोन नेत्यां म्हणजे पवार आणि खडसेंमध्ये या सगळ्या राजकीय परिस्थिती संदर्भात या आजच्या भेटीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. ठीक, धन्यवाद दीपक दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर खडसेंनी देखील आज शरद पवारांची भेट घेतली आहे, अर्थातच प्रकृती संदर्भात विचारपूस करण्यासाठी ही भेट होती. मात्र अनेक राजकीय मुद्दे सुद्धा या भेटीमध्ये चर्चिले गेलेले असण्याची शक्यता आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे देशांतर्गत लस उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी हाफकिन आता 22.8 कोटी कोवॅक्सिन लसींचं उत्पादन करणार आहे. भारत बायोटेक कंपनीशी केलेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण व्यवस्थेअंतर्गत हाफकिन कोवॅक्सिन लसींच्या उत्पादनाची तयारी युद्धपातळीवर करते. परदेशात शिक्षण घेण्यासाठी अर्ज केलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी कोवॅक्सिन लस घेतलेली आहे ते अडचणीत आले. WHOकडून अजूनही कोवॅक्सिनला मान्यता मिळालेली नाही आणि त्यामुळे अमेरिका आणि इंग्लंडमध्ये प्रवास कसा करायचा असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे